देशामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाची पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाची पॉझिटिव्हची संख्या भंडारा जिल्ह्यामध्ये 271 आहे आणि डिस्चार्ज झालेले आहेत 207. ॲक्टिव्ह पेशंट आहेत 62 आणि दोघांचा मृत्यू झालेला आहे. साकोलीमध्ये 2 पेशंट निघालेले आहेत. त्या ठिकाणी प्रगती कॉलनीचा एरिया बघू शकता तुम्ही. या प्रगती कॉलनीमध्ये 1 पेशंट निघाला आहे, कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेलं आहे. कालपासून या ठिकाणी सर्व रहदारीचे आजूबाजूचे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या विरुद्ध साईडला त्या ठिकाणीसुद्धा श्रीनगर कॉलनी हा एक एरिया कंटेनमेंट झोन म्हणून तयार करण्यात झालेला आहे. श्रीनगर कॉलनी हा हायवे आहे, हायवेसुद्धा बंद करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पहारा देत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. या ठिकाणी आमच्याकडे पोलीस विभागाचे उपनिरीक्षक मेडम साहेब आहेत, आपण यांच्याकडे जाऊया आणि याची काय अडचण आहे मग या परिसरातील लोकांची आपण जाऊया. विदर्भटीमध्ये आपलं स्वागत आहे मॅडम साहेब. मला हे सांगा, या कंटेनमेंट झोन हा जाहीर झालेला आहे प्रगती कॉलनीचा आणि श्रीनगर कॉलनीचा सुद्धा, आणि या ठिकाणी सर्व दिवस बंद करण्यात आलेले आहेत. अशा अवस्थेत आपल्याला लोकांच्या काय अडचणी येतात आणि आम्ही कसे तुम्ही हँडल करता, कसे त्यांना समजून देतो? लोकांना बाहेर फिरण्याची सवय आहे आणि ते अचानक त्यांना पायबंद झाल्यामुळे त्यांना ते एका जागी राहू शकत नाही. परंतु आम्ही लोकांना इथे अडथळा निर्माण करून थांबवतो आणि त्यांना परत घरी राहण्यासाठी विनंती करतो. जे लोक महत्त्वाचे कामं आहेत, ज्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये आहेत, त्यांना त्यांचे आय कार्ड पाहून आणि त्यांची खरंच ते गरजेचं आहे का याची याची शहानिशा करून आम्ही त्यांना सोडतो. आणि जे कोणी विनाकारण किंवा भाजीपाला घ्यायला किंवा किराणा घ्यायला अशा क्षुल्लक कारणासाठी बाहेर पडत असेल तर त्यांना आम्ही परत पाठवतो आणि त्यांच्या किराण्याची आणि भाजीपाल्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आमचे नगर परिषदचे अध्यक्ष CEO मॅडम यांच्याशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी उद्यापासनं इथल्या स्थानिक नागरिकांना भाजीपाला आणि किराण्याची दुधाची ज्या इसेन्शियल गरजेच्या वस्तू आहेत त्यांची त्यांचा पुरवठा करण्याबाबत व्यवस्था केली आहे. उद्यापासून सर्व काही सुरू होईल. तर हे होते उपनिरीक्षक गेडाम साहेब, ज्यांनी सांगितले की बा ज्या काही या परिसरातील कंटेनमेंट झोन असल्यामुळे या परिसरातील ज्या काही समस्या आहेत, जसं दवाखान्यामध्ये जायचं असेल किंवा नर्स लोकांना जायचं असेल, दवाखान्यामध्ये कोणाला जायचं असेल, कोणाला ऑफिसमध्ये जायचं असेल, तर अशा अत्यावश्यक सेवांकरता लोकांना या ठिकाणी शोधण्यात येत आहे. आणि काही वेगवेगळ्या प्रकारची कारणे जाऊन सांगून बाहेर जाण्याचे प्रयत्न करतात, परंतु त्यांना आयडेंटिटी कार्ड बघितल्याशिवाय सोडता येत नाही. आणि अशा पद्धतीने हा जो पूर्ण एरिया आहे सापोलीमध्ये प्रगती कॉलनीचा पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे. श्रीनगर कॉलनीचाही पूर्ण एरिया सील करण्यात आलेला आहे आणि जे काही रहदारीचे रस्ते आहेत सर्व कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व प्रतिबंध करण्यात आलेले आहे. पोलीस विभागाची त्याच्यावर नजर आहे, प्रशासनाची त्या ठिकाणी नजर आहे आणि कोरोना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी DG रंगारी विदर्भ जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा भंडारा.